पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देहाचे हात हजारो दुबळे माझे झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळे माझे झोळी हवाच कितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देव दाणा माय माऊली काय हवाच कितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी तुझी पुरता देव दाणा माय माऊली काय एक विटीच्या भुकेस पुरत तळहाताची थाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळे माझे झोळी महाल माळ्या नकोत नाथा माझ्यावर देखाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया नकोत नाथा माझ्यावर देखाया गरजे पुरती देई वसने जतन कराया काया गोठ विणारा नको कडाका नको उन्हाची होई देणाऱ्यात हात हजारो दुबळे माझे झोळी सोसे तितके देई याहून हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा हट्ट नसे गा माझा सौख्य देई वा दुःख ईश्वर रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा अपुरे पणही न लगे पछतावाची पाळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी राम राम या बुवा या अरे हा नारायण किती आला बघा कुणीतरी मुडवा पिढी आला त्याला ऐकू आलं का कुणाला शंकरकडची काही बातमी हे म्हणत होते भाऊजी आता पारू गंगे भागीरथी गंगे एखाद कोरड सुरक द्यायची का पारू मला आले आले हे घ्या सासूबाई कोण बघते म्हातारी पळसात आहे आणि पुढे नाही आली का ते ठीक आहे ठीक आहे जिसका आसरा भर आला अजून चाकावर बसला नाही
रंगाळी असतं का मुप्पाळा जा ध्यान देऊन शिका बरं का जा 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 आमच्या लहानपणी शाळाच नव्हती ह्या गावात देवा अवल नाता कुंभार पत्र अरे फाटल की पत्र मारू का फाटू दे ग पाकिट फाडल्याशिवाय का पत्र वाचता येणार आहे केशवराव ते पत्र घेऊन वाचून दाखवा बरं तू शाबास वाचा आले का मोठा नवाज की शंकर शंकर बाळाचा कागद वाच तरी पुढं वाच नाही वाचता येत फार बारीक अक्षर काढलंय शंकर काकानं मुंगीच्या पाव लागत घ्या का तूच वाचत पोस्टमास्टर साहेब इकडे या जरा तुम्हीच वाचून दाखवा बरे तुमची ती वानर ते ना तेवढी आवरा बरं का थांबा जरा ध्यान देऊन ऐका बरं का वाचा देवा दादा दंडवत माझे येथील शिक्षण संपले आहे नोकरीच्या काळात जो थोडका पगार मिळत होता त्यातून मी 1500 मागे टाकले आहे सरकारकडून थोडं कर्ज मिळण्याची व्यवस्था होईल त्या कर्जातून मशिनरी मिळेल अशी व्यवस्था केली आहे आपल्या गावच्या जमिनीत सोनं आहे चिनी मातीच्या भांड्या इतकी टणक भांडी त्या मातीची बनतील असे येथील जाणते म्हणतात तशा भांड्यांचा एक कारखाना मी आपल्या गावात सुरू करणार आहे हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी आगगाडीत बसलेला असेन आत्याला दंडवत मुलांना आशीर्वाद वहिनींना भेटून 6 वर्ष झाली आता येतोच आहे बाकी सर्व भेटी आणती तुझा शंकर थांबा पोस्टमास्टर साहेब पोस्टमास्टर साहेब एवढं घेऊन जा अरे पण थंडीच्या दिवसात याचा का उपयोग नाही म्हणू नका माझी गरिबाची देणगी शंकर आलो म्हणजे आदिली देईन तुम्हाला मग तर झालं बरोबर घ्या घ्या असू दे असू दे कुठे असतो शंकरचा कागद का वाचणार आहेस का तू वाचतोय कसली कपाळ पण बघू तरी बाकी हिशेब एकच म्हणा तू डोळे नसून आले आम्ही डोळे असून आले ऐकलंस का पारू शंकरला गव्हाच्या पोळ्या आणि मेथीची भाजी आवडते झोपताना 2-2 ऊस तुझ्या लागतात एकाला देवाचा बाप होता तेव्हा या घरात सुखाचा पाऊस होता गावचा सरपंच होता तो घरात 2 दुभत्या म्हशी होत्या घरची शेती होती तेव्हा माझे डोळे होते घरात खाणारी तोंड होती इंगिन 6 वर्षांनी पोरगा घरला येतोय काही कमी पडू देऊ नका हा त्याला अगदी ढकल्या चारा आलं बघा अंड्यातून पिल्लो हरभरे माग गेले होते नाही का फार मी केला असेल त्याला खायला दे काहीतरी ही चिता शंकरनं बघितलं नव्हतं नाही बघितलं तर त्याला हातूच फुटल निव्वळ पिन शकता तर माकड आहे माकड समजायला तर कुठं बघितला त्यानं मुंबईला गेला तेव्हा चौघच होती सीता केशा गण्या आणि माझ्या आणखीन 5-6 महिने आला नसता तर सात दिसली असती सात असं म्हणू नये रे देवा अरे देवा घरचा पानमळा हाय आंब्याला मोहर किती येतो हे कुणी मोजत का
मडकी पडली बाहेर कोणी उचलून घ्या. सीता हेला जरा घे गा. आओ भाऊजी येणार घरात खवाचा दाना नाही तिसनी काही मक्याची भाकरी घालायची. असं कोण म्हणते तुझा हात बळकट राहू दे की पोळ्या लाटायला गव्हाच्या पोटीची थप्पीच्या थप्पे लावून देतो आपल्याला. हसायला काय झालं गे घरात नाही म्हणून काय झालं गावात काय तोटा पडलाय काय गावाला. आता घेऊन येतो. सदरा कुठे आहे माझा. भारत आहे की हो. अरे पेंग घालता ओली आणि भाव मागता वाढलीच असं कसं होईल. तू बघा देवा. ए देवा इकडे ये. काय शिरजी. अरे 50 रुपये बाकी आहे तुझ्या खात्याला एक वर्ष झालं. देऊन टाकीन एवढ्या. धाकटा भाऊ येतोय शंकर. शंकर. अरे भाऊ भावाचं देणं कोणी फिरलं या दुनियेत. तू तुझा बघ नाहीतर वाकडा मार्ग स्वीकारावा लागेल मला. नका नका शेटजी मी काहीतरी व्यवस्था करतोच. जगू 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 ए जगू. अरे कोण आहे. मी आहे देवा. कोण देवा. सुतार का. एवढा आवाज वा काही ना. अरे मी देवा कुंभार. कुंभार. आलो आलो. काय करते तू. अरे पण दिवाळी होऊन 1.5 महिना अजून लोटला नाही लगेच सारवण काढ. तुकोबा रायांनी म्हटलंच आहे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. विराट महाराज येणार आहेत आमच्या घरी. कोण म्हणत. विराट महाराज. हा मोठे साधू आहेत त्या तिकडले वरलीकडले. वरलीकडले मोठा अंतर्ज्ञानी आणि तेजस्वी साधू आहे. अरे मोठ मोठे धनिक लोक त्यांच्या पायाची लोळण घेतात. लोळण. मी आणि राधा परवा यात्रेला गेलो होतो रामापूरला. रामापूरला त्यावेळी स्वामीजींचं दर्शन झालं. स्वामीजींनी राधाला पाहिलं मात्र आणि जी समाधी लावली ती अर्धा तास उतरली नाही. आणि समाधी उतरली तेव्हा राधाला त्यांनी जवळ बोलावून सांगितलं की लवकरच तुझ्या पोटी साक्षात भगवान गोपाल कृष्ण जन्माला येणार आहे. गोपाल कृष्ण. येऊ दे. माझा भाऊ शंकर आज गावून येणार आहे. माझी एक नड सोडून इथे चकाट्या पेटीत बसलाय का. साधूच्या परसादाला पार झाला तर तुमचं स्नान होणार आहे. माझं चला आधी. ही पाठी घ्या डोक्यावर आणि हे सारवण झाल्यावर त्या मोहनला मारवड्याकडे जाऊन आंबे मोर तांदळाचं एक पोतं बक्षी गावाचं एक पोतं अर्धा मन साखर 400 साधू तू 200 खारका 200 बदा. काय हा वेंधळेपणा. एवढा चिखल केला तो वाया गेला. आता आणि पुन्हा करायला हवा. वाय अगं सवा आता करून आणतो ना. आणते आणतो. रामू आहे का. स्टेशनवर गेले तेलाचे डबे घेऊन या ना. नाही जरा रामेशीच काम होत. शंकर येणार आहे आज संध्याकाळी. म्हणूनच थोडे गहू इथे मारायला आलो. मग घेऊन जा ना. किती पाहिजे. उग आपलं एक पाहिजे भर. शंकर एकदा आला की मग काय सवालच नाही. 1500 घेऊनच येणार आहे. तो आपल्या गावात चिनी मातीच्या भांड्याचा कारखाना काढणार आहे. म्हणजे आता पुन्हा मुंबईला जाणार नाही म्हणायची. अच्छा आता कशाला जातोय. बरं झालं या ना गहू देते. थांबा हा टोपली देते. बरं दिल चाललंय काय.
काय नाही, शंकर येणार आहे आज संध्याकाळी. मग काही लग्नाच्या पोळ्याची व्यवस्था चालली वाटते. चला काहीतरी. आता काहीतरीच कस. बरं झालं बघ शंकर येतो. अरे पोरगी अजून पोरागत वाटते. आता गेल्या श्रावणात तो व्हावं लागलं ही ना, बाईपणा यावा की नाही. नाही तर हे हो का बाबा, पण शंकरचं नाव घेतल्यावर लाजली बघ. बरोबर. पण आता शंकर आल्यावर त्याला वस्तीवर घेऊन यायचं. बरं होय तर आज संध्याकाळ पुत्री येईल की हो, आला की घेऊन येईन मी त्याला. मग मी येतो. येतो. राम राम. मास्टर साहेब, तारगावला जायला इथं गाडी मिळेल काय? तारगावला जाणार नव्हतं का? हा मग चला की नुसती हरणावाली जोडी आहे बघा. वीस मावळाच्या आत घरी. चला हे बोल. Bye.
चांगला आहे तुझा आवाज. कुठे शिकलास गायला? शिकतोय कुठला साहेब, गावात नाच नाटक होत्यात ते ऐकून आपले शिकलेलो. तुम्ही ह्याच गावच वाटत साहेब? हा, देवा कुमाराचा धाकटा भाऊ मी. तू? मी तेल्यापैकी. तेली? रामू तेली माहित असेल तुला. रामू तेली कसा होत आहे? खरं म्हणजे तो तुमचाच जातीचा. कुंभार शेंगाची ठोक खरेदी करत होता. शेंगावाला तेलाचा धंदा करतोय. ते रामू तेलेला एक पुरगी आहे ना रे? ते नाही बा आपल्याला ठाऊक. आपण गरीब माणसं, कुणाच्या पोरी बाळाची कशाला चौकशी करा. परवा एक पाहुणा आला होता त्याच्या घरी, तो त्या लेकीला बघायलाच आला. म्हणजे चंपाचं लग्न झालं का काय? काय की काय गप का झाला? नाही काय नाही. तरी पण ठेव, तसं काहीच नाही. कस काहीतरी पाणी उरतंय ना. सर्जा राजा नमस्कार. आलास माझ्या बाबा. अरे वा, तिथं मोठी झाली की. वहिनी नमस्कार करतो ग. तुझं नाव काय? जपके. हा झालं ते कळलं नाही मला. त्यात काय कळवायचं? दर दोन सालाला एक होते. असं कसं म्हणतो? पाऊस दर साल येतो, पण शेतकऱ्याला त्याची नवलाई हायच का नाही? चला चला आज चला, हात पाय तोंड धुवा बघू. चला अगं थांब, गाडीवाल्याचे पैसे द्यायचे नाही. अरे पण ती गाडी गेली की? म्हणजे पैसे न घेतात का गेला काय तो गाडीवाला? आपल्या गावची थाय रामू तेलेची. कोणीतरी तरुण पोरगा होता गाडीवर. अगं हो हातर. अरे पोरगा नाही, पोरगीच ती त्याची. चंपा निव्वळ पोरा गत वाटते. माझ्या तंबू केशा आणि मला रे देतो. किरकली आहे? किरकली हाय. दादा वहिनी हॅलो. अरे बाबा तुम्ही बस रे बाबा. किती पोरं कुठे आहेत? संध्या ए केशा गण्या वाढून ठेवलं. चला बसा बसा. होईल बसा. हा ए कालच्यानो, आता कशाला नवीन कपडे घातले? हा असून दे र, नव्याची हाऊस असते पोरान. उगा जेवणाच्या वक्ता लाटू नको. बस अरे बस. का बाबा उठलास का? काय आलो काय आलो आलो. वहिनी माझ्या वर्कडीतला खाऊचा डबा काढून ठेवला काय तुम्ही? नाही पोरांनीच ठेवला असेल बघा. त्यांना काय माहित खाऊ आहे म्हणून? उंदरांची नाक आहेत बेटांची. सांगायला कुणी घेतला तो खाऊचा डबा? काय तर फोन काढी याच्याकडे फोडणार नाही. तू सोड काय दादा? दादा दादा मारू नका. दादा 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 मारू नका. कुठे ठेवला तो डबा? बस्तरात. असू सीता,
असता तेवढा डबा घेऊन सांग सांग काल फोन ठेवलास डबा तू झोप लागे ना वाटत भाऊजी बस ना बहिणी बस मी म्हणते एवढा कसला विचार चाललाय कुठ काय नाही एक विचार का काय रामू तेलेची गाडी कशी आली म्हणलं तुम्हाला न्यायला मला नेलं कुठली तेवढी एकच गाडी होती स्टेशनात तिच्यात ना आलो आणि गाडीवर कोण होत काय की काय की काय तुम्हाला ओळखना होय लई क्यों लबाडाय चंपा अलीकडेच येत नाही हे तर सदैव माझ्या जवळ असे तुमचा जीव आहे तिचा मी वळखलंय बोलतच काय वयने एवढं लाजाय काय झालं आता गावाला आलास तर रामू काकाला जाऊन भेटा तेव्हा भेटेल तेव्हा हेच मी विचारतो शंकरराव कवा येणार शंकरराव कवा येणार एवढंच काय त्याच एवढं मग कवा हो फक्त नारायणगिरी सारखं मोकळंच राहणार राहायचं तुला आपलं काय तरी तुम्ही त्या चंपाला पत्र पाठवून स्टेशनावर गाडी बदलू लागते अगं तुझ्या चप्पत नाही वय मी एवढं कळत नाही वय आम्हाला नुकसान कसलं त्यात अहमद भाई पोर आहे फारा दिवसात मिळाली नसतील खायला केळी म्हणून आणली असतील त्या आता काय सांगायचं कपाळ तुला म्हातारे बोलून चालून आदळीस तू सबन घरच्या घर चुरून आणलाय आज माझ्या इथे केळी चुरली तुझ्या दुसऱ्याच्या घरात गोंधळ चुरतील ही कारकी खायला खायचा येत नाही तर वाढवली कशाला एवढी फलटण दुसरे कंगाल लेखाचे तोंड सांभाळून बोला अहमद भाई नुकसान झालं माझं म्हणून बोलतोय या तुझ्या पुतण्याने माझ्या बागेतली केळी पुरली आणली नुकसान केलंय माझं केळांची किंमत बोला 10 रुपयाचं नुकसान केलंय माझं हे 10 रुपये घ्या आणि चालायला लागा आता पोराची शब्द बोलून काय चमत्कारिक माणसं असतात एक उगा दुसऱ्याला कशाला बोलला होता भाऊजी आपली पोरटीच वाईट आहे कुणा कुणाला म्हणून आवरायचं एका पाठोपाठ सहा देत सूर घ्यायला कितींदा सांगितलं पाहू तुला पोराला वाईट वाटतं बोलत जाऊ नकोस म्हणून देवाघरची दौलत आहे दिवस काय आजचे उद्या पालटतील त्या बिचाऱ्या गण्याला मारलास तू पुन्हा कोणाच्यावर हात टाकशील तर शपथ का खाल सासूबाई वैताग आला की मारते एखादं होतं मला काही कळत नाही जाऊ दे ग बहिणी एवढं काय मनाला लावून घेते सीता गेली कुठे नाही मुलं कुणास ठाव चार जण चार ठिकाणी जातात त्याला हुडकच म्हणजे पंचायत तू तिथेच काय सारखं बोलायला जा पोराला घेऊन ये जा घेऊन ये अते गेली बर का सीता सीता तू शाळेत नाही जाते की पण असं काय झालं म्हणजे थांबावं लागते घरात आज सकाळपासून आईचं डोकं दुखते मग त्याला औषध दिवसत काही अरे ह्या आजाराला औषध दिवसत का आई लागत नाही हो ना अरे
तुम्हारा तो शंकर का? अरे ये असा बांधा नहीं है बांधा आई लो मनोज शंकर का काल है कवा आलास कवा काल आलो बे किती वर्षांनी भेट मारता चल 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 बस लहानपणी याद झाडाखाली बसून आपण कैद हाय का आठवणीत आता आठवणीत नसतं तर आल्यावर आलोच सगळं तुझ्या वस्तीवर आता पुन्हा मुंबईला जाणार नाही ना होता लहानपणी थप्पा पाणी संगीत खेळत होत की शंकरराज वळत विसरलेले दिसत आहे अरे देवळापासल्या ना अमुक चौगल्यातील आहे लक्ष्मी लक्ष्मी हा तीच महिने झाली बघ केवढी मोठी दिसायला लागली अरे बायाच्या जातीला लय वाढ असते या आमची दोन खोंड बघ पांडू आणि बंडू कशी काय हा जोडी अगदी खिलारी आहे म्हणा आता एक पोरगी पाहिजे कडे एवढ्यात नाही दोन साल जाऊ द्या म्हणजे अगदी आखणी करून चाललंय म्हणजे अरे लय पसारा करून बोंगळा करण्यापर्यंत हाय ती पोरं टुमटुमीत राहिली म्हणजे झालं आम्हाला मारी राहावा की आजचा दिवस नाही गेलो पाहिजे वहिनी वाट बघ मला बी जायचंय रामू तेल्याकडे शेंगदाण्याची गाडी पोहोचवायला रामू तेल्याकडे आता कसं हरकलं आला का तुला छास का रामू काकाकडे गाडी पोहोचवून येतो सवा सवा मनात एक एक पोट आहे म्हणा कशाला सांगतात असले त्यांच्या नाही झालं राहायचं गाडीने जाऊ दे म्हणजे झालं रत्न राम राम कुणाकडची हार गाडी राघूकडची किती फोन आहे तुझी ही दिसती एवढी काय भाव ते बोलणं झालंय रामू काकाशी शेण मी विकत घेते रामू काका गोष्ट खरी आहे लगीन लेकीचं करायचं असतं पण खरी होतो बापच की चालत असते की शेंगापूरचं बघ लग्नात गोष्टी नकुलं करते शेंगाचा सौदा बघून घेतील रामू काका रागू आपण आपलं तुझ्या लग्नाबद्दलच बोलू माझ्या लग्नाशी तुला काय करायचंय रे लगीनच करायचं आण काय कुणाशी बोलतेस रे तू रामू तेलाची चंपा काय हाय ते माहित नाही वाटत तुला अजून परगाव तर दिसतोय नाही हाय इथलाच मला एकाने सांगितलं का तुझं लगीन व्हायचंय माझंही व्हायचंय म्हटलं बघावं खाणं टाकून कुठल्या कथेला सांगितलं तुला गेल्याचाच पोरगा होता तर स्टेशनवर घेऊन आला मला आता हौशागडी दिसत होता ते पण चुरून गाणं म्हणत होता कोण आहे रे मी शंकर कुंभार शंकर हर मग इथं हो बघा नाही राघूची शेंग घेऊन आलोय त्याला भेटायला गेलो तो म्हणाला एवढी गाडी घेऊन जा आलो घेऊन छान छान काळ्या अरे भीमा आलो आलो हा पोती उचल तेवढी गाडीतली हे तुझं आपल्याला पटलं बघ गड्या हा इतके दिवस शहरात राहिला पण आपला पोशाख काही टाकला नाही पद्धती विसरला नाही आता खेड्यात राहायचं म्हणजे खेड्यातल्या गत राहायलाच पाहिजे की बरोबर बरोबर आज चला कच्च्याला टेकून बैठ की लेट बैठ बस बस चंपा अगं चंपा अगं बाहेर कोण आलंय बघ जात आहे आपल्या शंकरला अरे मला वाट का या माझ्या पोरीला कधी बाई पण येतोय का नाही पण आता तू आला आणि माझा जीव अगदी भांड्यात पडला बघ आता एकदा झटकपटकी लगीन करून टाक म्हणजे मला नातवंडाचं तोंड बघायला मिळेल कार गप का बोल की नाही ते दादाला विचारलं पाहिजे अरे दादाला विचारेन रे मी तू काय नाही म्हणतोय पण माझ्या पोरीच्या डोक्यावर एकदा अक्षता कधी पडतात आणि मी नातवंडाचं तोंड कधी बघतो असं होऊन गेलंय बघ ना
घ्यायची दादा कारखाना सुरू करण्याऐवजी बिघ दोन बिघ जमीन घ्यावी आपली होती ती गेल्याचं कळलं मला नाही त्यात तुमची काही चूक नाही एका पाठोपाठ एक आजार खाती बाळणपण आली तर तुम्ही तरी काय करणार माझा ऐकणार असेल तर सांग तुझ्या जमिनीच्या फंदात पडू नकोस तू आपलं सरळ कारखाना सुरू कर बघू हो पण जागा जागेला काय तोटा जागा मोप आहे चल पाहिली आता इमारत थोडीशी बांधून घ्यावी लागेल ती बांधून घेऊया म्हणजे झालं हा हा उद्या जाणारच आहे मी बाजारला पत्रिंग वाशी घेऊन येतो दारण खिडक्या सुद्धा आजकाल तयार मिळतात असं वाडगाव मोठं सुधारलंय तू असं कर मापकात आणि यादी दे माझ्या जवळ सामानाची बर देतो मी यादी सामानाची मी घेऊन येतो तुम्ही आणा तेवढं सामान राधे गोविंद राधे गोविंद श्री हरि 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 गो कल्याण वस्तु राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद हे गो
आता बाजारला येत नाही का? अरे बाजारला कसला येतोय? विराट महाराज येऊन राहिलेत घरात. विराट महाराज? हा विराट महाराज. अरे त्यांच्याच प्रसादानं आपल्याला पुत्र होणार आहे. हा पुत्र रोज कथा कीर्तन गाणी याचा जल्लोष चाललाय नुसता. तुझा अरे अरे बोलायला सुद्धा खबर नाही. काय माणूस? राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद राधे गोविंद श्री हरि गोविंद. उल्या उल्या भाई हे पर घर कुल भाई तो उल्या उल्या भाई हे पर घर कुल भाई तो भाई होता भोग भर लोग जोई पोट भर वर्ती वाली खाली वाली बाई मनो की फेकलो. एक वन होते वेळीच त्यात घर होते चाळीच. ताळू मोठी म्हणाल डोळू लागे आंडे ताळू मोठी म्हणाल डोळू लागे आंडे त्या पंखाच्या वाऱ्यात बाळू निघला तोऱ्यात बाळू निघला तोऱ्यात. एकदा पाऊस लागे बोळू भिजली वाळू भिजले बोळू नदीला येऊ लागे पूर बाळू आपला डारा दूर. दुर्गम खाली आली साळू आणि म्हणाली उठे बाळू बाळू निघला जायचा धोंडा तोवर आला मोठा लोंढा. चालून मग केलं काय तोटी भरला त्याचा पाय चालून मग केलं काय तोटी भरला त्याचा पाय वेळीवरती मेले आणि मांडला नवा प्रपंच आणि मांडला नवा प्रपंच. भूत घरतून वाहून गेलं चाळूक घरत राहून गेलं. चाळू आहे मायाळू बाळू बेटात झोपाळू चाळू आहे मायाळू बाळू बेटात झोपाळू बाळू वाळू वेळूवर ताणून देतो खालीवर. चाळू म्हणतो गाऊ खेळू बाळू म्हणतो इथे वरळू आमची गोष्ट आकूड संध्याच्या पाठीत लागूड. अरे मला चाकड्यावर किती छान लागलं त्या चला हो बापा नको रे बाबा भगवान मारेल. अरे आमचंच मळा येतो जा. वाळूच्या घराची तुझी हौस अजून फिटलेली नसते. खरं घर झालं तरी लहानपणची ही हौस फिटत नसते. खरंच लहानपण किती छान असत ना. तुला आठवत का ह्या जागी अशाच एका वाळूच्या घरासाठी आपण दोघं भांडलो होतो आणि मी चिडून तुझ्या हाताला कर्कटही चावले होते आणि मी वेड्यासारखा स्वस्थ बसून राहिलो होतो. उष्ण फेडायची पद्धतच नाही आपली. तर म्हणून मी शेतकऱ्याचे फोन घेऊन फसवले असता आम्हाला. मी कुठे सोंग घेतलं होत? मी आटतच होतो. तूच सोंग घेतलं होतस पुरुषाच. ते सोंग सांभाळता सांभाळता पुरेवाद झाली माझी. संध्याकाळची वेळ मोकळा एकांत रस्ता बैलांच्या तळ्यातल्या ढोरांचा मधुर आवाज पुरुषाचं सोंग सांभाळणं कठीण झालं मला. ती येईपर्यंत खरंच मला कधी वाटलं नाही की आपण मुलगी आहोत.
तू भेटल्यापासून मात्र उगीच वाटायला लागले की मी दुबली आहे, अगदी दुबली. कुणाचा तरी हात धरल्याशिवाय मला उभं सुद्धा राहता यायचं नाही. मग त्या दिवशी खोटं का सांगितलंस रामू काकाच्या चंपाचं लग्न ठरलंय म्हणून? मला बघायचं होत काय माझ्या मनी आहे तेच तुझ्या मनी आहे का नाही ते. पण चंपाला बघायला कुणीतरी येतोय म्हणताना तू एकाएकी गप्प झालाय आणि मी ओळखलं शंकर माझा आहे, माझ्या एकटीच आहे. शंकर काका आमचा. अरे तुम्ही काकड्याला गेला नाही? गेलो होतो ना तिकडे, रामू काका आले. बाबा इकडे आले. चला चला बाई. राम राम सादिक भाई. राम राम. अरे तो मडका बिडका नाही आणला आणलाय की? त्या तिकडे बसलोय, जरा खरेदी करायची होती म्हणून आलो तुमच्याकडे. ही यादी 29 पत्रे पोया वाटे. बडी हवेली बांधायचा विचार दिसतो तुझा. कसली हवेली? भाऊ आलाय मुंबईतनं शिकून, तो शिवी मातीच्या भांड्याचा कारखाना काढावा म्हणतो. अरे वा, बडा पैकेवाला दिसतो रे तुझा भाऊ. कसला आला पैकेवाला? 6 वर्ष काम करून करून शिकला, थोडा थोडा करून पैसाही साचला. बघा त्यांनी फार गरीब आहे बघा. एवढी सामानाची गाडी भरायला लावा आणि पट्टी करून ठेवा, जराशाने येऊन मी पैसे चुकते करून जातो तुमचे. बर बर जातो. अरे पण तू मागायला कवा ना? म्हणजे घंटाभरात आलो. बर जा जा जा. अरे यादी पकड. अच्छा और सामान निकालो. अच्छा चलो आटो जल्दी. चलो चलो. अरे लागल तर बाजूला. काय म्हातारे किती झाले पत्रे? एक कागद इज झालं बाबा. आता चांगला दिस बघून जागची पूजा करा आणि करा कामाला सुरुवात. बर बर बर. कसा लग घर बरा, कसा एक लग घर बरा. बरी की गी पाटली देवाजी. राम राम जावा. राम राम राम. बसा बसा. ऋतुकालो शाबाश. बाबा मला
पेड़ा। बरे 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 हाँ। पेड़ा का बर्फी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो राजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो राजनी हरामखोर माझे देणे देणे तुझे पैसे नाही आणि त्या साधिक बाईकडून 800 रुपयाचा माल घ्यायला तुझे पैसे आहेत बरे पण तो माल माझा नाही सावकार माझा धक्का भाऊ मुंबईत आला त्याने आपल्या कारखान्यासाठी आणलाय तो माल भावाचा माल मला बोलू तो फोड सरळपणाने माझे पैसे देऊन टाक ज्यादा सकत 87 रुपये झाले पैसे मी देतो की मी नाही कुठे म्हणलं गेली 7-8 वर्ष हेच ऐकत आलोय मी उद्याच्या उद्या बाकी सुट्टी करून टाक नाही तर सरळ जप्ती आणणार आहे मी जरा माझा ऐका सोका थोडी कळ काढा शंकरला जरा रांगेला लागू द्या थोडं थोडं मोकळं करून टाक तुम्ही मला थांबायला बिलकुल वेळ नाही ताबडतोब माझ्या पैशाची व्यवस्था कर नाहीतर त्या सामानावर टाच आणल्याशिवाय राहणार नाही मी सांग तुम्हाला माझा त्या सामानाशी काही संबंध नाही होणार नाही कसा हरकती झाल्या नाहीत तुमच्या अजून काही वेगळे झाला नाही तुम्ही भाऊ भाऊ पाया पडतो सावकार आजवर कळ काढले तशी आणखीन थोडी काळ नाही म्हणू नका सलाड बाजूला दोघांच्या फारकती झाल्या नाहीत अजून तुम्ही काही वेगळं निघाला नाही तुमच्या दोघांच्या काही फारकती झाल्या नाहीत अजून तुम्ही दोघं काही वेगळं निघाला नाही चांगली मोठी आहे खिडकी अजय शंकर काका आता आपल्या घरात राहणार नाही तो नवाय कसा आणला कोण म्हणत लामू काकाची चंपावून होते त्या दिवशी काय म्हणत होती तू माझा फोन चंपा म्हणत होती कधी कुठ तिकडे नदीवर आणि कधी आज खरं थांब विचारते तुझ्या शंकर काकाला शंकर काका दादा दादा लवकर बरं माघारी आला पंच बोलवणार मी आज कशाला वडिलांची घराच्या बातम्या करून टाकायच्या तुम्ही वेगळे झालेलं बरं अहो कशासाठी पण तू आता जाणता झालाय वेगळा हो तुझ्या मनाला वाटेल तसा वाट आत्ताच का पण तुमच्या मनात आलंय असं एक आहे की बघ ना पण तुझ्या स्वतःच्या नजरेला काही पडलंय का पोरा फोरांच्या बोलण्यावर काय विश्वास ठेवतेस पण असं कोणी काय सांगितलं तुम्हाला करणी ताची पोर बोलली असतील एकमेकाशी तीही भल्या घरची लेख आपल्या जातीचीच आहे तुझ्या इरीत तर ती काही बोलली नाही ना कोण काय म्हणताय काय तुम्ही उगीच आडाणीपणाचं सोंग घेऊ नको शंकर म्हातारी काय म्हणते ते कळतंय तुला उगा आडवळणानं बोलू नका मी सांगते की लहानपणापासून माया आहे त्या दोघांची एकमेकावर ते लगीन करणार आहे मग करू नये की मी कुठे आडवा येतो मी फक्त एवढंच म्हणतोय की वाटणी करून वेगळं होऊया दादा माझं ऐका तुम्हाला विचारल्याशिवाय काही करणार नाही मी वडील गेले तेव्हापासून तुम्ही आणि बहिणीने मला लेकरासारखं सांभाळलं तुमचं म्हणणं प्राण गेला तरी ओलांडणार नाही मी एवढा अर्ध्या वाटण्यात आहे तर मग वाटणी कर म्हटलं तर का नका कसं असतो मला वाटणी नाही करायची
पण मला करायचे ना दादा वाटणी करून वेगळा हो लगीन कर कारखाना कर श्रीमंत हो मला काय नको तुझं दादा मला तुम्ही आणि बहिणी सोडून नाही जायचं आई मुलाची ताटातू तोडून देईल का रामूच्या मुलीशीच लगीन करणार आहे शंकर आणि याच घरात राहणार आहे माझी एवढी गरज भागवर नाही तर जन्मातून उठेल मग मी 1700 रुपये मला पाहिजे देवा या बुवाच्या नादानं मी पाप खाली आलोय बघ नाहीतर तुला 1000-1200 रुपये द्यायला नाही म्हटलं तर मी कसाही कर नाही म्हणू नकोस मला नाही जमलं काय होत नाही सावकारांना अगदी कात्री धरलं बघा बघा धाकट्या भावना आणलेलं सामान वर टाळाटाळाला निघालायचो 1700 रुपयाची डिक्री आहे तेवढं द्या मोठ्या भरोश्याचं कोल्ड तुझं मागितल्यावर तुझ्या हातावर लोटा ठेवायला नका नका असं बोलू नका शिटी एवढं बरं वाचवा जलंबर मी तुमचा उपकार विचारणार नाही विचार करून काय उपयोग आहे बापूसाहेब या दोन खिडक्या निघायचे संपलं सामान बघा मालाची किंमत फक्त 800 रुपये होती 800 रुपये घराचे सामान करायचे साव घरात आहे काय त्याच्या घराचा आणि जागेचा ताबा घ्यायचाच आहे हो हो पंचांनी तयार केल्याचे काम झालं म्हणा दादा इथं सही करा पेन्सिल काय देत आहे हॉटेल द्या ठीक आहे तुम्ही आतातला कार भरायचा अरे भाऊ चला राहिलेलं काम उरकून घेऊ चला चला उठा घर खाली करा कब्जा घ्यायचा आहे मला म्हणजे म्हणजे 1700 रुपयाची डिक्री आहे माझ्याजवळ मालाची किंमत 800 रुपये फक्त झाली या घराची किंमत तरी काय येणार म्हणा पण घ्या काय तुमच्या लोकांचं चला बांधा बुटकी आणि घराबाहेर हो अगोदर हे घर सोडून कुठे वनवासाला पाठवतच रे आम्हाला सावकार हे पहा व्यवहार म्हणजे व्यवहार तिथे रामायण आणि वनवास काढताय कशाला थांबा सावकार तुमची उरलेली रक्कम बरोबर बरोबर पावती देऊन टाका पावती द्यायची द्यायची म्हणजे काय माणसाने व्यवहाराला कसं चोख असलं पाहिजे आपला पैसा मिळाला पावती देऊन टाका चला मंडळी चला चला
बघितलं का बाहेर घरात सुतळीचा तोडा देखील नाही राहिला. शंकर नंदी धुराच्या घामाने मिळवलेला पैसा गेला. इमारतीसाठी जमवलेलं अंड्याला सगळं सामान गेलं. मागचा सगळा आधार तुटला. पुढची सगळी आशा जळून खाक झाली. शंकर शंकर माझ्या म्हणण्याप्रमाणे काल तू वाटणं केला असता तर तुझा पैसा इमारतीचं सामान एवढं तरी वाचला असत रे. मी बाजाराला गेलो होतो काल, तिथंच मला तो सावकार भेटला. म्हणून माझ्या पायात गुंतला. तुझा पाय मोकळा करा म्हणत होतो मी. उघड बोलायला माझी जीभ धरेना. माझ्या मनची कळ कुणाला कळाला. साऱ्या संसाराची मसल वट झाली. आता राहा इथं मुसायगत. आता राहा इथं मुसायगत. आता राहा इथं तुम्ही मुसावाले. आता होय ना मुसावाले. दादा पुन्हा फुलबाग करी. अरे शंकर आजवर मी तुझ्या कर्तुकीवर डोळे लावून बसलो होतो पण आता काही होणार नाही. आता काही होणार नाही. आता काही होणार नाही. काय करते घेऊन या. अगं पण अशा अवघडलेल्या अवस्थेत तू कुठे जाते. कुठातून चला. एकदाच पटलं पोलिसांना की दादाने आप खुशीने आत्महत्या केली. तुझ्या इकिल्लाही आस होती. त्याच्या मनात काही बघायला मिळालं नाही. त्याला कर्म आपलं आणि काय म्हणायचं. आता असं काय देखील बोलायचं नाही भाऊजी. पुढचा रस्ता चालायचा. म्हणजे काय करायचं बहिणी. माझं ऐकत असाल तर सांग. तुम्ही आपल्या परत शहरात जावा. इथला खड्डा काय आता लवकर भरायचा नाही. तोड्यावर आपलं मुंबईला. नको रे बाबा. मी जिवंत हातावर जाऊ नको. अशी काय करतो संध्या. मी काकाला जायला का जाऊन ते मुंबईला. शंभू आते वही कितीही म्हणली तरी कुठेही जाणार नाही मी तुम्हाला सोडून. वाड वडील करत होते. देवादादा करत होता. तोच धंदा करणार आहे. माया मोठी एडी असते भाऊजी. या खेड्यात राहून मडकीच घडायची होती तर 6 वर्ष कशाला घालवली मुंबईत. भाऊजी हे मी तुम्हाला कधी उघड उघड सांगितलं नाही पण गावात अजून लई जणांचं देणं द्यायचं आहे आम्हाला. जमिनीचा तुकडा होता. पायली पाचशेर धान्य तर घालते शेतकरी. तुम्हाला उपाशी ठेवून मी काही शहरात जाणार नाही. अर्धपोटीच का होईना पण तुमच्या बरोबर राहील. देवादादाच्या लेकरा बाळांना मोठं करे. अजून आभाळातल्या देवानं डोळे झाकले नाहीत. पारू जेवण गेला नाही. तो शंकरच्या काळजात येऊन बसला. Thank you.
चालली माझ्या बरोबर आता या जनावर खेरीज कोणी सुद्धा चालणार नाही मला हे जनावर भावत पण शेवटपर्यंत तुझ्याच बरोबर चालायचं ठरवलंय कितीही वाटचाल केली तरी शेवटी मी माझ्या घराच्या अंगणातच पोहोचणार आहे तुझ्या खाण्याच्या बैलाचा प्रवास आणि माझा प्रवास यात काही अंतर राहिलं नाही आता तू नको येऊस याच्या कव्यूहात जा परत जा मी तुझी कोणीच नाही का होतीस सर्वस्व होतीस आजही तू माझीच आहेस पण मी मात्र तुझा आता एकटीचा कोणी राहिलो नाही मी एका अनाथ विधवेचा धीर आहे एका अंधळ्या म्हातारीचा भाचा आहे आणि सात अनाथ लेकरांचा काका आहे मी माझ्यासाठी राहिलोच नाही आता मला दादाच्या लेकरांसाठी जगायचंय त्यांच्यासाठी मरायचं शपथ आहे माझी तुला स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आमची सेवा म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची सेवा चालू द्या चालू द्या चाललंय महाराज चाललंय पण हे असं किती दिवस चालायचं तुमच्या आशीर्वादानं लवकरच आमच्या घरात एक लहान मूल येऊ दे कारण काय माहितीये का महाराज ही मला लहान मुलासारखे छळते महाराज तसा तू तुझी इच्छा पूर्ण होईल चालू दे तुम्ही तरी सांगा ना काही उपाय आहे एक उपाय आहे काय शंकरनं आता आपला मार्ग वेगळा काढावा एकाच दैव दुसऱ्याला घेता येत नाही त्या पारूच्या पोराबाळांच्या फंदात अडकला तर भुईतनं कधी वर सुद्धा निघायचा नाही शंकर शंकरला पटणं शक्य नाही पण तुला तरी पटतंय का मग कठीण आहे माझ्या हातानं आपली पोर त्या भणंगाच्या घरात बांधणार नाही मी आता आजच्या परिस्थितीत त्या घरात मुलगी देणं म्हणजे आपल्या हातानं आपल्या पोटचा गोळा खाईत लोटणं चंपाताई आईनं आजपास तेल मागितले उद्या इतकं कशाला तिला काय करायचंय तू घेऊन जा म्हणजे झालं नको आई म्हणते ही सगळी देणी काकालाच फेडा लागतील तिला सांग माझं देणं मी कधी परत मागणार नाही बर जाते मी का ग घाई का बस की जरा नको गेलं पाहिजे मला लहान बाळाला झटके येतात काय झाले ग बाळाला शंकर नाही का घरात अजून नव्हता आला बाहेरून जाते मी पुन्हा तेल उधार घातलंच वाटतं त्या पोरीला हा आता उधारपणा पुरे कर पोरी गहू दे तांदूळ दे तेल दे त्यातलं काही कधी परत येणार आहे का अगं सगळं हाय नाही ते दिलंच तरी कधी पुरे पडायचं नाही देवाच्या ठिकाणी पण तुम्हीच म्हणत होता ना बाबा आहे ते सगळं शंकरचंच आहे म्हणून तेव्हा शंकर माझा जावई होणार होता मग आता काय झालं पुन्हा विचार करायचा नाही त्या गोष्टीचा काही त्याची परिस्थिती अगदी हाताबाहेर चालली तुम्ही मदत केली
तर सगळं काही ठीक होतंय पोरी, म्हणून तर मी गाठला त्याला. भेट झाली? काय म्हणाले ते? कधी कुणी ऐकली नाही पाहिली नाही असली काहीतरी अड घालतोय तुम्हाला. मी त्याला माझी इस्टेट द्यायला तयार झालो, वेगळा धंदा काढून द्यायला तयार झालो. भावाची पोरं सांभाळतोय म्हणाला तर त्याला सुद्धा मी माझी हरकत घेतली नाही. मग? पण शहराचं तोंड पाहून शहाणे होऊन आलेत ना ते. भरतच काहीतरी सांगतोय मला. काय पण? आपली अट जगातल्या कुठल्याच जावयानं आपल्या सासऱ्याला घातली नसते. पण ते काय म्हणाले ते स्पष्ट तरी सांगा. ते स्पष्ट सांगण्यासारखं नाही पोरी. पण जगात ही असली अट कुणीच मानणार नाही, कुणीही मानणार नाही. पण आता हे लग्न होणार नाही एवढं मात्र खरं. बाबा ऐकतोय म्हातारे, सगळं काही ऐकतोय. फिरत्या ताकावरती देती मातीला आकार, विठ्ठला ती वेळा कुंभार, विठ्ठला ती वेळा कुंभार. माती पाणी उजेडणार, तीच मिसळती सर्व पसार. माथू पाणी उजेडणारा, तू पळती सर्व पसारा. विठ्ठला तू वेळा कुंभार. घटा घटाचे रूप आगळ, प्रत्येकाचे दैव वेगळ. घटा घटाचे रूप आगळ, प्रत्येकाचे दैव वेगळ. तुझ्या विनाचे पुन्हा नको, मिठी पुनाचा पडत लोणी. पुन्हा मिठी अंगार, तू वेळा विठ्ठला तू वेळा कुंभार. तूच घडविती तूच बोलती, पुरवायची तूच पाडती. तूच घडविती तूच बोलती, पुरवायची तूच काढती. नकळयातून काय जोडती, देती डो परिणिती. कला पुरे अंधार, तू वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्या ताकावरती देती मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार. विठ्ठला तू वेळा कुंभार. काय झालं ग? काही नाही. कस तू बोलली नाही, भाऊजीने सांगितलं नाही, तरी कळते मला सगळं. लाख विनवण्या केल्या त्यांच्या, पण ऐकतच नाहीत. तुझं ऐकत नाहीत? मग कुणीच ऐकलं? तुझं ऐकते. आणि त्या दिवशी रात्रभर तुझ्याच गोष्टी बोलत बसलं तर माझ्याजवळ. हे बघ चंपा, रामू काकासनी सांग, आता लवकर उरकून टाका म्हणावं लगेन. तुला वाटत असेल
नवरा गेला, लेकरू गेलं आणि ही लग्नाच्या काय गोष्टी बोलते. अग दुःखच उगाळत बसायचं म्हटलं तर त्याला शेवटच नाही. भाऊजी जरा इकडे या. तेवढं ओझं उतरवतो जनावरावरचं आलो. राहू द्या ते. ही माझी जाऊबाई आले, जरा बोला तरी हिच्या संग. वहिनी चंपा तुझी जाऊ होणार नाही. तेच मी विचारते का, उद्या संसाराचा भार तुमच्या अंगावर टाकून तुमचं भाऊ गेलं त्यात ह्या बिचारीचा काय तो. मी कुठं दोष देते तिला. मग तुम्ही हिच्याशी बोलत सुद्धा नाही. मी म्हणते असं का. तिच्या वडिलांचा हट. काय हट्ट केलं बाबांनी. तो कठोर माणूस दादांच्या कुटुंबापासून वेगळं व्हायला सांगतोय मला. तसं तर मी भी सांगितलं होतं तुम्हाला. मला नाही करायचं ते. दादांचं कुटुंब सुखी करायचंय मला. मग त्यात एक माणूस काय जास्त आहे. भाऊजी माझं ऐका, लगीन करा संसार थाटा. भगत्या भरीला घालू नकोस मला बहिणी. तिच्या वडिलांना मी स्पष्ट सांगितलं, नातवंड पाहिजे आशा मनात धरणार नसाल तर मी लग्नाला तयार आहे. त्यासनी तर नातवंडाचा ध्यास लागलाय भाऊजी. त्यांच्याजवळ पैसा आहे, ते आपल्या नातवाच्या सगळ्या हौशी पुरवतील. चंपाचा मुलगा नोकरीचे कोट घालेल आणि माझी पुतणे मात्र भिजलेल्या पाखरासारखे कुडकुडतील. मला नाही पाहवायचं ते. भाऊजी सगळ्यांचंच करणे त्यांच्या ताकदी बाहेरचं नाही का. मी कुठं नाही म्हणत. त्यांनी आपल्या मुलीसाठी दुसरं एखादं स्थळ पाहावं, मला माझ्या मार्गाने जाऊ द्यावं. काहीतरी बोलता भाऊजी कोरत घातल्या. रामूकाकाच्या जी काही आशा असतील का नाही आपल्या लेकीबद्दल. त्या त्यांनी पुऱ्या कराव्यात, मला काही दुःख नाही त्याच. नाही का तुम्ही एक देऊन टाका तर चंपाला सोसणार नाही. चंपा Bye.
मला कुठेतरी लाभ घेऊन चला. काय झालं बेटा? त्यांनी स्पष्ट नकार दिला मला. मनातले स्वप्न संपे तेव्हा संपे. पण उघड्या डोळ्याने आज गावात वावरणं मला साधणार नाही. तिथं फुलं वेचली तिथं घडे कसे वेचू? मला घेऊन चला बाबा. जाऊ बेटा जाऊ. हे बघ हे बघ, आपण तुझ्या आजोळी. दुःखावर काळासारखे औषध नाही बेटा. तुझ जाऊ. काय रे शंकर? काय रे? थोडं काम होतं तुझ्याकडं. बस की बोल की रागू. मडकी घडून घडून हात थकलो माझ. या धंद्यावर काय पोट भरलस वाटत नाही. एक पोट आहे का तेव्हा ती भरल. तेव्हाची बायका पोर म्हातारी किंवा जड ओझ हाय तुझ्या खांद्यावर. परत मुंबईला जाईन म्हंटल छे. अरे तू तिकडे गेलास की इकडे उन्हाळा थालास म्हणून समज. लहान धाकटी पोर घरात म्हातारी असून नसून सारखी. ती पारू बिचारी एकटी काय काय करणार. तेव्हाची थोरली पोरगी आता बघता बघता गळ्याली. रामूच्या लेखीची तुझी सहरीत जमली असती तर काहीतरी डोईवर तर खांद्यावर आला असत. ते नाही होत का? ते नको विचारू. नाही होत एवढं. पण दुसरं काही काम करता येईल का इथं? या गावकीच्या कामात पैसा नाही दिसत डोळ्याला. बाजारातला फायदा तेला मिठातच मुरतो. रोज पैसा दिसेल असं काही काम. काम है पण तुझ्याच्याने निभणार नाही. अरे सांग तरी. पलीकडे नांदोशीला कालवा खंडायचं सरकारी काम चाललंय. एवढी नागरिक संपली की मी बी जाणार आहे तिथं. अरे एक एक गरीब 10,000 रुपये कमवते तिथे रोज. असं? मग मी पण येतो तुझ्या बरोबर. फार कष्टाचं आहे काम. अरे असू दे रे. काम करताना झेटून पडला. काय झालं डॉक्टर? काय डॉक्टर? ताप डोक्यात गेला अगदी. मग ताप उतरेपर्यंत जरा काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही असं करा काय, त्यांच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या झाड्या घ्या. डॉक्टर साहेब, भाऊजी आजारी म्हणजे सारे घरच आजारी. तेथे लवकर बरे करा. इंजेक्शन दिलेच मी त्याला. घाबरण्याचं काही कारण नाही. राघोबा चला तुम्ही माझ्या बरोबर. औषध देतो मी. वही औषध घेऊन येतो.
खंडेराया, तुझ्या दुनियेतला न्यायाचा उलटा कसा? थोरल्या भावाचा संसार सावरायला निघालेल्या धाकल्या भावाला मी त्याच्या मागोमाग घेऊन जाणार आहेस का? नको रे देवा नको, पदर पसरते तुझ्या पुढे, एवढी भीक घाल मला, माझी तर मला घेऊन जा, पण माझ्या भाऊजीस हात लावू नको, माझ्या भाऊजीस हात लावू नको. सकुबाई आओ, सकुबाई का है गुपारू? हे डेरा आणल्यात. कशाला? भाऊजी अंतरुणाला खेळल्यात. घरात जोंधळाचा दाणा नाही, शेर दीडशेर जोंधळं पाहिजे होता. माझी तर जोंधळं नाहीत गोबाई. मग दुसरं काही काम सांगा. उभं कडी सारवायचं म्हणा, गवत काढायचं म्हणा, मी हाय सीता हाय नाहीत गोबाई. सरूबाई. काय गोबाई? एवढं लुगडं घ्या आणि चुंदळ घाला, नवं आहे बघा तरी, एकदाच खडी मोडली. राहू दे गुबाई, काय शेर पसर लागेल ते घेऊन जा. पर्याव देखील असा प्रसंग येऊ नये. माझी आई आहेस का? किती कष्ट करतेस माझ्यासाठी. भाऊजी, माझ्यासाठी सगळ्या जलम दानासारखा देऊन टाकला. तुम्ही लवकर बरे व्हा, मग बघा मी काय करते. घाबरू नको बहिणी, मला बरं वाटलं. बहिणी, घरातला पैसा संपला असाल, धान्य संपला असाल, पोराला खायला काय खालतीस? तुम्ही काळजी करू नका, लवकर बरे व्हा भाऊजी, लवकर बरे व्हा. माई आली हा? बुवा जरा या बसून या. आज घरात काय नाही, माझ्या लेकराशिवाय तुमच्या थोडीत घालायला काही नाही. शिव 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 शिव, मला सगळं कळतंय पारू. देवाची देवी जाणार पेलत नाही, त्यांनी ती घेऊ नये. हे जे माझं पीठ, आजचा दिवस निघेल. बुवा, गरीबागरी जास्त पोरं झाली की असा वक्त येतो बाई, रडून काय होणार? डोळ्याचं पाणी पाजून काही लेकर जगिवता येत नाही. मी आता अनुभव घेतलाय, मलाही आठ मुलं आहेत. कुठं आहे ती? देवाला ठेव, मरायचं धाडस नाही म्हणून गोसावी झालो, मरता येत नाही म्हणून जगतो. मी कसला गोसावी, मी निव्वळ भिकारी आहे, निव्वळ भिकारी. मी तर भाऊजीसाठी तुमची विभूती मागणार होते. गेले आठ दिवस ते फार आजारी, तुमच्या विभूतीने रोग्याचा रोग जातो म्हणून म्हटलं. इथं कुणाला परमेश्वर सापडला? सगळे चांदळे आहेत, कुणी कुणाला वाट पुसायची? जातो मी पारू. Thank you.
नको ग नको, तुला कळत कसं नाही चंपा, तिच्यासाठी दुसरं स्थळ बघा आणि लग्न करून टाका तिचं। नको नको बहिणी, मला भलत्या संकटात घालू नको, नको चंपा, तुझं मन काय मला कळत नाही, पण दादांच्या लेकरांच्याकडे पाहिलं की मला काही सुचतच नाही चंपा, चंपा चिरंजीव चंपा आशीर्वाद मुद्दाम पत्र लिहिणार, कारण की काय लिहायच म्हणावं, शंकर भाऊजी बेटा बाजारी पडल्या, ताबडतोब निघून ये, सोलापुरात जेवत असेल तर हात धुवायला पारगाव नाहीये म्हणावं, आणखीन काय लिहायच, आणखीन काय म्हणावं, असेल तशी निघून ये। बर ते सगळं मी व्यवस्थित लिहितो। सोलापुरात जेवली तर हात धुवायला पारगाव नाही, तुझी पारवी बाबा। काय झालं, कोणाचं पत्र आहे बेटा? पारू येणीच, शंकरची तब्येत फार बिघडली आहे बाबा, फार बिघडली आहे, आत्ताच्या आत्ता तुला पारगावला आज मग झालं। काम करता करता छीट येऊन पडलं, चार तीस मासे जीवात जीव नव्हता, बाप अगदी डोसक्यात गेला होता, तीन दिवस सूद नव्हती, काल संध्याकाळी जरा ताप खाली आला आणि भाऊजीने डोळं उघडलं, वहिनी आता काय भीती नाही, डॉक्टर रोजच्याला फेरी मारून जात्यात, ते म्हणाला भाऊजीने आता महिना दोन महिने इसावा घेतला पाहिजे, आराम केला पाहिजे। पण कालव्यावर कशाला गेले होते ते? कशाला म्हणजे त्यांच्या भावाच्या संसाराची जोखड पडली नव्ह त्यांच्या खांद्यावर, सापोर मी सासूबाई आमच्या सगळ्याच्या तोंडात सुखाचा घास खाल्ल्यासाठी दिवसभर राम केलं भाऊजीने। वहिनी 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 भाऊजी, हे बघितलंस आता कोण आले? चंपा, शंकर। कशाला आलीस तू? मीच हिला बोलून घेतले भाऊजी, अशा प्रसंगी आपल्या जीवाचा माणूस आपल्या जवळ असल्याला बरं। उगीच बोलालीस तू तिला? आता असं काय बी बोलायचं नाही भाऊजी, गप पडून घ्यायचं बस। भाऊजींचं बोलणं मनावर घेऊ नको चंपा, तू आलीस आणि माझा जीव भांड्यात पडला बघ, आता बघता बघता भाऊजीसने बरं वाटलं, तू आता इथंच राहा। शंकरला आवडेल का ते? तसं बोलून दाखवणार नाही ते, पण लई माया आहे बघ तुझ्यावर। वहिनी कधी बरं वाटेल गं त्याला? वाटेल गं माझी बाय, बरं वाटेल, ह्याचं माणूस त्याला भेटलं, आता मला माझ्या कामाला लागायला मोकळीक। पण तू काम करायची काही गरज आहे का वहिनी? असं कुठं झालंय अग, तर त्यानं सोचलं पाहिजे, कुणी कुणाचा भार किती दिवस दुसऱ्यावर टाकायचा ह्याला बी काही मर्यादा आहे? असं बोलू नकोस वहिनी, तू अजूनही चंपाला ओळखलं नाही? नाही कसं, मग उगीच का तडकाफडकी बोलवली मी तुला,
डोंगरावरच्या देवीला जाणार आहे मी उद्या. कशाला? पोरसने तिच्या मोर उभं करू साकडं घालणार आहे मी तिला. त्याच्या चुलत्याला बरा कर म्हणून पदर पसरणार आहे. तुला लोणी साखर घालायला सांगितली होती नाही का निहारीला? मग ही कसली भाजी घातली? आम्ही असलं खात नसतो. जे होत ते गेलं. खायचं असतं तर खा नाही तर खुशाल जा. आता गावात कोणी बी लोणी उधार देत नाही. 6 महिने झालं. जे जे मागशील ते तुला खायला दिलं आणि अजून काही झालं नाही. अजून 6 महिन्याची मुदत आहे. 6 महिने दुनियेत मूल झालं का कुणाला? राहा अजून कशी आली नाही ग बहिणी? येईल आता. घे पोटात काहीतरी जाऊ दे बाबा. आली वाटत. आलीस का ग? नाही मी राधा आहे शिंपेची. पारूच निरोप सांगायला आले ते. तुला कुठं भेटली ती? देवीच्या डोंगरावर. मग अजून कशी नाही आली? का मुक्कामालाच राहणार आहे तिथं डोंगरावर? डोंगर उतरून कवाच खाली गेली ती. कुठं गेली कुठं? ती म्हणाली मी माहेराला जाते करंजोड्याला. शंकर भाऊजींना बरं वाटल्यावर मला कळवा. मची शहाणी गा तू. घरात भीर पडलं तापानं फुफलं आणि तुझा माहेराला एवढं तालेवार होत तुझं माहेर तर नवरा गेल्याबरोबर तिकडेच राहायचं होत. आते वहिनीला वेड वाकड बोलू नकोस. शहाणी बायको आहे ती. तिनं केलं तेच बरोबर केलं. काय बरोबर केलं? नव्हती भाकरी तर दार बंद करून सगळेच मेलो असतो गळ्यात गळा घालून. आपल्या पोरांना तेवढी घेऊन गेली सांगती. आजारी दीर आंधळी म्हातारी यांना आधार कोण? चरचर म्हणे देवीला जाते. जातानाच माहेराला गेली ती. मग खोट कशाला सांगितलं मला तिला? खरं बोलणं तिला जमलं नसतं आते. पण करते काय, आई आहे ती. पोरांच्या पोटासाठी डोळ्यावर कासड ओढला असेल तिनं.
कॉफी घेता ना? सत्रह नंबर ची खोली कुठे आहे? बरोबर. दादा आओ दादा. काय करंजवड्याचं चव्हाण इथेच राहतात ना? नाही, एक साल झालंय घर सोडून ते गावी गेले. फिर त्याचा कावरती देसी मातीला आकार विठला तू बेडा कुंभार विठला तू बेडा कुंभार माती पाणी उजेडवार तू मिसळती सर्व पसार माती पाणी उजेडवारा तू मिसळती सर्व पसार आधालत मग ये आकार तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे लई उपकार झालं बघा. उपकार कसला त्यात? माझा भाऊ गावी गेलाय म्हणून मी जागा दिली तुम्हाला. बरं बाई जात. घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या गुणात कोणे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार तू वेळा कुंभार तू वेळा कुंभार तूच घडविसी तूच फोडिसी फुलवाळीसी तू तूच काढिसी तूच घडविसी तूच फोडिसी फुलवाळीसी तू थांबा बाबा. आत्ताय बाई काहीतरी खायला आली आई आली बघ आई आई नाही रे बाळा खायला आणलं नाही गावच मिळालं नाही आई आहे आई आम्हाला भूकच नाही खरंच नाही खरंच नाही. अक्का आज कुणाच्या पोटात अन्नाचा कण गेला नाही कसा जाईल? आज आईला काम मिळालं नाही ना. आपल्याला मिळेल का मग काम? बघितलं पाहिजे मग बघूया की आपल्या दोघांना काम मिळाल्यावर मग आईला मोलमजुरी करायलाच नको. बघूया का हो. इकलो दिन गेलो अकल शाम का जाना जा.
काम मिळाल का मला? तू काम करणार? तुम्ही सांगताल ते करून दाखवते. आज संध्याकाळी ये. बर, आज संध्याकाळी ये. हा, जा. काही काम मिळेल का हो मला? नाही नाही, इथं काही काम नाही. काय गो पोरी, कुठली तू? इथं चिल्ला आमचे आहे बघा, पार गाव काही काम धंदा मिळाला नाही वाटत तुला? नाही, खूप फिरले बघा, काही मिळालं नाही. मग चल माझ्या बरोबर. कुठ? तुला काम पाहिजे ना? लई उपकार झालं बघा. कुंभारवाडा उठलाच म्हणा की गावात. अग लोक काय भलतच बोलत्या. काय ते आपण कशाला बोला? तिला नाही ऐकायला येत तरी पण. अग देव्या कुंभारांनी जीव दिला त्याच कारण काय वेगळंच होत. असं मग शंकरनं लगीन का नाही केलं सांगा की? चंपा सारखी पोरगी मिळाली असती का त्याला? आणि मला हे सांगा, चंपा घरात आल्याबरोबर पारू का पळाली काकुटीला पोरं मारू? काय करता ग बयानो? कपडे धुतोय का म्हातारे? आपल्या घरचीच का गावची? म्हणजे माझं डोळं गेलं पण कान शाबूत आहेत. अजून देवानं घडवलेल्या मडक्यात संसार साठवले तुमचे. तो मेल्यावर कुणी आला होता का विचारपूस करायला? सात लेकराच्या आईवर बदफैलीपणाचा आरोप घेताय? अगं तुम्ही बाया आहात का डाकिनी? काय माणसं, जिथं फुंकर घालावी तिथं डसायची आणि जिथं ठट्टा घालावा तिथं हटकून उसवायची. चल बाबा. काय खात्री काढली ग परत? चंपा, वहिनी मुलं आली वाटत. गाडी कुठे? कसली वहिनी मुलं कुठे आहेत सगळी? म्हणजे तिकडे कधी आली होती पारू? तिकडे नाही आली वहिनी. नाही, तिथे युरोप नाही, कागद नाही. परवा एक गावाला मुंबईतनं आला, तो म्हणत होता त्यानं पारूला पाहिली तिकडे म्हणून. मी म्हणलं असं कसं होईल, म्हणून लगबगीने इथं आलो. काय म्हणाला? अथे इथल्या उपासमारीला कंटाळून पोराला पाठीशी बांधून वहिनी गेली कुठेच. ती तिथं काय करीत असत? पोरानं कशी सांभाळत असत? चंपा, इतके उपकार केले आणि एक उपकार कर, मला मुंबईला घेऊन माझ्या वहिनीची भेट घालून दे. ही माझी आई आहे, देवादाराची मुलं माझी भाऊ आणत. चंपा, चंपा जा बाय, याला मुंबईला घेऊन जा, मी सांभाळते खोपट. आते आते पण वहिनीने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? ग वेडा का काय, धीराची बायको आहे ती. तुला आजारीपणात सोडून ज्या बळावरती गेली त्याच बळावर तिनं पोर जतन केली असतील. जा, जा तुम्ही पोरांना घेऊन या. कुठं असतील बिचारी? कोणा असत? Ha 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 ha
करंजवड्याचे बाबा देशपांडे? हो मीच तो. हो पारगावच्या कुंभाराचा शंकर नाही करे तू? पारोबाईने आपल्याला भेटली होती ना? कुठेची भेटली होती? अरे कुठली भेटली, मी घाई गर्दीनं चाललो होतो, तुझी वहिनी मुलांना घेऊन रस्त्यानं चालली होती, त्यानंतर पुन्हा काही दिसली नाही. नाही पण आता भेट कुठे होऊ शकेल तुझी माझी? ते कसं सांगू गड्या, अरे या आफात मुंबई इतका माणसाचा कुठं पत्ता लागतोय? आपण अनाथन धर्मशाळा सगळ्या पाठव. बरे आला भाऊजी, देव मोठा दयाळू आहे. वहिनी तू इथं काय करतेस? अरण्यांना सुद्धा इथं काम मिळते भाऊजी, या इस्पितळात दाई म्हणून काम करते मी. तिकडे बसू. सगळी मार्गाला लागली म्हणजे बसा, कामाची गर्दी आहे नाही तर खोलीवर गेलो. सुट्टी केव्हा होते? संध्याकाळी 6. भाऊजी माझं छान चाललंय बघा, महिन्याचं 90 मिळतात. सीता सरका केंद्रात आहे, तिला बी 30 मिळतात. केशा गण्या महादेव सगळे शाळेला जातात. रविवारी पोरांची आणि माझ्या गाठी पडतात. कठोरपणाने मी इकडे आले म्हणून सगळं झालं. रडत तुमच्या उशाशी बसले असते म्हणजे सगळेच उपाशी मेलो असत. वहिनी आते म्हणाली ते अगदी खरं आहे, तू मोठी धीराची बायको आहे. मी घाबरलो पण तू नेमका रस्ता काढलास. तुमच्या ह्या राणीनं माझ्या घराची जबाबदारी उचलली म्हणून मी हे करू शकले. आता पुतण्यांची काळजी घेतली, लगीन करा आणि राजा आणि राणी सुखाचा संसार करा. बाई तुम्हाला डॉक्टर बाई बोलत आहेत. आले लवकर बघा, 5 गोळ्या सुद्धा मिळत नाही. आम्ही आज इथे खातो वहिनी. हो नको, मुलं काही भेटायची नाही, माझी तर गाठ पडली. आता तुम्ही गावाला जा, लग्नाचा मुहूर्त ठरवा आणि या दवाखान्याच्या पत्त्यावर मला कळवा. मी नक्की येईन. खरं तुमच्या वडील भावाची शपथ. या मुहूर्त कळवा की मी आले. मघाशीच मरून गेलं पोट आणि आत्ता येते फो. चला बाई तर येऊन बसलेत, वार बघताय सगळ्यांची. या बस बस
मुलाला जन्म देणं हे स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. तरुण जोडप्याला मुलं होऊ देऊ नका असं सांगणं म्हणजे खरोखरच कठोरपणाचं आहे. बाईला मूल होणं म्हणजे वेलीला फूल येणं. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, वाहत्या पाण्यात पडलेलं बीज प्रवाहाबरोबर वाहून जात, त्याची नामो निशाणी सुद्धा राहत नाही. तेच बीज जर एखाद्या खडकाळ जमिनीत पडलं तर एवढंस खुरटं रोपटं उगवतं, आणि या उलट चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत जर ते बीज पडलं तर बारसेदार रोपटं फोफावतं. तर मला हेच सांगायचं की मुलाला जन्म देण्याआधी त्याच्या भविष्याचा नीट विचार करा, त्याचं पालन पोषण करण्याची आधी तरतूद. दोन मुलांमधलं अंतर तुमच्या इच्छेप्रमाणे वाढवू शकता. बाई, लाख मोलाचं बोलणार, तर तुम्ही इथं सांगण्यापरास खेडोपाडी जाऊन का सांगत नाही? माझ्या कैक आयापणे आडवणीपणाने संसार करतात, अंधारात चाचपडत ठेचकळत धडपडतात. तुमचा हा उपदेश खरा तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्हाला किती मुले आहेत बाई? लई सोचले बघा, मी माझं एक सोडा, तर माझ्यासारखं पर्सन पुन्हा कुणावर येऊ नये. खर तर तुमच्यासारख्या अनुभवी बायकांनी पुढे आलं पाहिजे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच ही जबाबदारी उचलली पाहिजे. तुम्ही सांगितलं तर या बायकांना जास्त पटेल. माझी तयारी आहे बाई. तुमच्यासारख्या बायका जर आपणहून पुढे आल्या तर बघता बघता हे अज्ञान नाहीच होईल आणि प्रगतीचा टप्पा आणखी जवळ येईल. परळला माझ्या ऑफिसात या तुम्ही, मी सगळं समजावून सांगते तुम्हाला. उद्या सकाळी येते बाई. या अवश्य. महाराजाच्या बिंदू द्राक्षाचा वेळ बाबूराव बसले पूजेला मी वाते देईल. वहिनी मुलं नाही आली असो? नाही आली. रात्रीची गाडी बघितली, सकाळची बघितली, नाही आली. अरे शंकरराव इकडे या बघू. अरे ते आली वहिनी? नाही, सकाळच्या धरणं चार एसटी बघितली, पण पारू वहिनी तर काय पत्त्या नाही. काय काय बरोबर आहे, मुलीला आणा बघू. एकट्या सामन्याला घेऊन आलीस, बाकीची मुलं कुठे आहेत? रजा नाही मला. सासूबाई आलीस माझी बया. सीता, गण्या, महाद्या, बोद्या यांना का नाही आणलं? मुंबईत आहे, तिची रजा नाही मला. कुठे आहेत भावंड? सीता एकदा गेली की आलीच ना पडत. ईश्वराकडे काका सिपाहीने मारला आणि पकडून नेला. माझ्या आणि गण्या मोठ्या घरात राहतात. सीताचे खूप दोस्त आहे. बघा एकदा काकाला झोपला तो उठलाच नाही, आणि एक लहानसा बाळ तिथं झोपलो तो वाऱ्याचा वाढून. खरं ते सांगतोय, मिळवता हात लंगडा पडला आणि खाणारी तोंड वाढली म्हणून तुमच्या भावाच्या संसाराचा उन्हाळा झाला. आणि
काही गरिबांच्या पोरांचं व्हायचं तेच झालं माझ्या लेकरांचं. मग सगळी पोरं मार्गाला लागली असं का सांगितलंस? खोट का बोललीस? खरं सांगून तरी काय झालं असतं भाऊजी? उगीच तुमच्या डोसक्याला ताप. तुझं डोकं बिकं फिरलंय का? तुमच्या गोळ्यांची एवढी उडी वाट लागली परंतु गप्प कशी बसलीस? भाऊजी मी ही आईच आहे त्या लेकरांची. मला काहीच का वाटलं नसेल? पण खरं सांगू, केशवला पोलिसांनी पकडून नेला तेव्हा आपल्या खांद्यावरचं एक ओझ कमी झाल्यासारखं वाटलं मला. निदान माझ्याबरोबर त्या जीवाला उपास तपास तर घडणार नाही याचं समाधान झालं. असं कसं बोलत तुला होईल? त्या पोहींचे ठाव ठिकाणे दे मला, मी हुडकून घेऊन येतो त्यांना. वेडे का आहात तुम्ही भाऊजी? पोरांचं आणि माझं ओझं तुमच्यावर पडायला नको. मी पोरानं घेऊन चित्तीने मी मुंबई गाठली. पण काय सांगू, तेथे पोसायची पाळी आली तेव्हा कळलं हे आपल्या आवाक्या बाहेरच आहे. तुमच्या वडील भावाला ते झेपले नाही, तुम्हाला झेपले नाही आणि मला ते झेपलं नाही. ते ओझं मुळातच देईदार होत. तुम्ही पोरांची चिंता करू नका भाऊजी. कुठे का असणार, ते खूप पोटा पुरत मिळत एवढं खर. म्हणजे तू त्यांना परत आणणार नाहीस? तीच यायची नाही भाऊजी. कणा तर उपासमारीला कंटाळून माझ्यापासून पळून गेला. आपले आईबाप दोघं बी मेलेत असं सांगून त्याने एका आश्रमात आश्रय मिळवला. काय झालं गे वही? तोही जड ओझं उचललं तर मान मोडणारच की भाऊजी? दैवी देणगी दैवी देणगी म्हणून या अवजड ओझ्याखाली आजपर्यंत आपण चिरडून गेलो. कैक संसारांचा इस्कूट झाला, हजारो कुटुंब देशोधडीला लागली. पोरं बाळं म्हणजे देवाची देणगी. त्या वेळपट समजुतीचा हात धरून आजपर्यंत आपण अंधारात चाच पडत राहिलो. पण परवा एका भल्या बाईने माझं डोळं उघडलं. आपल्याला पेले डोळी जड होणार नाही असा आटोपशीर प्रपंच कसा मांडता येतो हे तिनं मला कळवळून सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी दैवाच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहेत हे तिनं मला पटवून दिलं. बघा भाऊजी, त्या बाईबरोबर मी आता खेडोपाडी जाणार आहे. आम्ही नाही जाऊ देणार. तू जाऊ नकोस वहिनी. भाऊजी, एवढं बघून एवढं सोसून जर मी गणगोताच्या माळा जाळ्यात गुरफटली तर पालट्या घागरीवर पाणी पडल्यासारखं नाही का होणार? अडाणीपणानं माझ्या संसाराचा एक सत्यानाश झाला. तसा आणखी कुणाचा होऊ नये हे घरोघर जाऊन पटवण्याचं व्रत घेतले मी. येते तुमची माया ओलांडून जाताना खरंच मला काही वाटत नाही. तुमच्या मायेपेक्षा मी घेतलेलं व्रत फार मोठं आहे, फार मोठं.